मित्रांनो, या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या सर्वांना आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे आपले स्वास्थ्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले कुटुंब. याच स्वास्थ्याची याच कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आपण जीवन विमा आरोग्य विमा करत असतो. खूप सारे आजार त्याचप्रमाणे रस्ते अपघात यांमध्ये आपला जीव जातो आणि कुटुंब जे आहे ते पैशाअभावी रस्त्यावरती येतं. तर अशाच पद्धतीने विमा काढून आपण आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेऊ शकतो, आपल्या आरोग्याची देखील आपण काळजी घेऊ शकतो. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की हा विमा काढायचा कुठं? तर विमा क्षेत्रातील असंच एक नामांकित नाव म्हणजे निलेश शेंडगे सरांचं आराध्य एंटरप्राइजेस, जे की कुरुंद या गावी स्थित आहे. विमा क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव असणारे विमा प्रतिनिधी निलेश शेंडगे सर यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. चला तर निलेश सर, तुमची ओळख तर सर्वांना माहिती आहे, तरी देखील आपल्या नवीन प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव पत्रकार निलेश शेंडगे. तर मी सध्या कुरुंद ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण काम करत आहे व मी स्टार हेल्थ व LIC प्रामुख्याने काम करत आहे. बाहेर देखील आणि आतमध्ये देखील आम्हाला आमदार निलेश लंके सरांसोबतचे फोटो जे आहेत तुमचे ते दिसत आहेत. तर हे रिलेशन तुमचं कुठून सुरू झालं आणि कशी प्रेरणा तुम्ही त्यांच्याकडून घेतली काय सांगाल? तर मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस मी आमदार साहेबांचा संघर्ष पाहिलेला आहे. अतिशय गरीब घरातील गरीब कुटुंबातील एका साध्या शिक्षकांचा मुलगा हा सुद्धा विधानसभेत जाऊ शकतो. तर त्यांच्याच विचारांनी आम्ही प्रेरणा घेतली व त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. तर आमदार साहेबांना कधी रात्री अपरात्री कधी कॉल केला, एखादं काम सांगितलं, एखादं काम हक्काने सांगितलं तर ते कधी लगेच सोडवतात. आणि जरी गोरगरिबांची कामे जरी गावातली घेऊन गेलो तरी ते प्राधान्याने लगेच सोडवतात. अच्छा, तर सर आराध्य एंटरप्राइजेस सुरू करण्यापाठीमागे मुख्य उद्देश कोणता होता? तर आराध्य एंटरप्राइजेस स्थापन करण्यामागं प्रमुख उद्देश होता की या पारनेर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, आमचे मार्गदर्शक, लोकनेते आमदार निलेश लंके यांची अशी इच्छा आहे की प्रत्येक गावातील गोरगरीब जनतेची कामं ही गावातच झाली पाहिजेत. बरोबर, त्या उद्देशाचा आधार घेऊन मी गावातील गोरगरीब जनतेचे कामं जे ऑफिसला येतील ते मी माझ्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न करतो. जर माझ्यामार्फत नाही सुटले तर ते आमदार साहेबांपर्यंत पोच केले जातात व त्यासोबतच मी माझे ग्रामपंचायतचे जे कामं असेल ते पण इथून करतो व स्टार हेल्थ व LIC पॉलिसी इथून केले जातात. अच्छा निलेश सर, आपल्याला 2 वेळा BM क्लबचं सदस्यत्व भेटलेलं आहे, तर एवढ्या कमी काळामध्ये तुम्ही विमा क्षेत्रामध्ये एवढी मोठी प्रगती केलीत, याच्या पाठीमागं काय रहस्य आहे किंवा याच्या पाठीमागं काय प्रेरणा आहेत? तर प्रत्येक कस्टमरची अशी भावना असते की आपण विमा काढल्यानंतर आपल्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणजे जर हेल्थ इन्शुरन्स केला तर दवाखान्यात गेल्यावर कुठली अडचण न येता आपल्याला क्लेम भेटला पाहिजे. तर माझं एक असं उद्दिष्ट असतं की कुठल्याही कस्टमरला अडचण आली नाही पाहिजे. तरी जरी कस्टमरने मला कधी पण 24 तासात कधी पण कॉल केला तरी मी प्रॉपर त्यांना सुविधा देतो. हॉस्पिटलच्या काय अडचणी, क्लेम सेटल का होत नाही, या सर्व सुविधा पुरवल्या जातात. मग एखाद्या कस्टमरला जर क्लेम पास झाला तर तो आनंदाने सांगतो की निलेश शेंडगे सरांनी माझा क्लेम अतिशय उत्कृष्टरित्या पास करून दिला. तो 4 लोकांना सांगतो. अशा पद्धतीने मला पॉलिसी मिळत जातात. जर एखादा कस्टमर बाहेरगावी असेल त्याला येणं शक्य नसेल तर मी त्या तिथे जाऊन प्रॉपर सुविधा देतो व तिथे जाऊन पॉलिसी कम्प्लीट करतो. अच्छा सर, ही जी काही पॉलिसी आपण काढत आहात तर नेमकं याचं स्वरूप कसं असतं? तर मी गेली 5 वर्षापासून LIC काम करतो, मागील 2 वर्षापासून स्टार हेल्थचं काम करतो. तर या सध्याच्या धकाधकीच्या जमान्यामध्ये कुणाला काय कधी काय होईल सांगू शकत नाही. जर एखादा अपघात झाला, कोणी आजारी पडलं, आता कोरोनासारख्या आजाराने तर सर्व दुनियाने पाहिलेले की हॉस्पिटलचे खर्च दिवसेंदिवस खूप महाग झालेले आहेत. त्यासाठी आपलं हॉस्पिटलचं एक आपल्या कुट परिवाराची असो स्वतःची असो एखादी पॉलिसी केली तर अचानक हॉस्पिटलला गेलो तर आपल्याला इतर नातेवाईकांकडे असेल असे पैसे मागण्याची वेळ येत नाही किंवा घरातील दागिने वगैरे मोडण्याची वेळ येत नाही किंवा आपण बँकेत साठवलेले पैसे वगैरे असेल ते मोडण्याची वेळ येत नाही. तरी माझं सर्वसामान्य जनतेला व
सर्वांनाच विनंती आहे की आपण आपली हेल्थ पॉलिसी असेल, जीवन विमा असेल, हा काढलाच पाहिजे. तो सध्या गरजेचाच आहे. अच्छा, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण निलेश शेंडगे सरांच्या ऑफिसला भेट दिली. त्यांनी माहिती देखील तुम्हाला त्या संदर्भात सांगितली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. निश्चितपणे निलेश सर देखील त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतील. खाली नंबर देखील सरांचा येत असेल, तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.